उद्धव ठाकरे आज आणि उद्या असे 2 दिवस पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत. शिवसैनिकांकडनं ठाकरेंचं जंगी स्वागत आज केलं जाणार आहे. उद्या पुण्यामध्ये गणेश किला कलाक्रीडा रंगमंदिरामध्ये पुणे जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांच्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. थेट पुण्यातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसांचा हा पुणे दौरा आपण जर बघितलं तर एकूणच ठाकरे म्हणजे राज ठाकरे त्यानंतर आदित्य ठाकरे हे पुराच्या निमित्ताने पुण्यामध्ये येऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे येत आहेत. कसा हा दौरा असणार आहे, कसे कार्यक्रम असणार आहेत? उद्धव ठाकरे आज आणि उद्या 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या काही खासगी भेटी असणार आहेत. त्यासोबतच जेव्हा ते पुण्यात पोहोचतील तेव्हा रावेत परिसरामध्ये त्यांचं जंगी स्वागत शिवसैनिकांकडून केलं जाणार आहे. उद्याचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे जेव्हा उद्या पुण्यात असणार आहेत तेव्हा शिवसंकल्प मेळावा पुणे जिल्ह्यातल्या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये पार पडणार आहे. अर्थात आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यात नेमकी कशी परिस्थिती आहे याचा आढावा याच्या संदर्भातल्या बैठका उद्धव ठाकरेंकडून पुण्यामध्ये घेतल्या जातील. त्यासोबतच काय नेमकी रणनीती असेल, कोणते नेमके मुद्दे असतील जे घेऊन लोकांपर्यंत येत्या पुढच्या काळात पोहोचायचं आहे यासाठी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे सगळेच नेते या पुण्यातल्या मेळाव्यासाठी शिवसंकल्प मेळाव्यासाठी हजर होतील. उद्या जेव्हा दिवसभर जेव्हा हा मेळावा चालेल तेव्हा या मेळाव्यातून उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागेल. मात्र पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांपैकी किती विधानसभा लढायच्या याचा जेव्हा उद्धव ठाकरे आढावा घेतील बरोबर याविषयी उद्धव ठाकरे यामध्ये काय भाष्य करतात काही आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.